नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचा यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेसंबंधित हा एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे आणि संजय गांधी निराधार योजना अनुदान योजना 2024 संदर्भात आता 1500 रुपयावरून 3000 रुपये अनुदान करणार का, यासंबंधी आजच्या वीडियोमध्ये आपण माहिती बघणार आहोत। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, बघितलं तर संजय गांधी त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार घरपोच मानधन। राज्यातील दिव्यांग वृद्ध व निराधारांना संजय गांधी निराधार योजना, त्याचबरोबर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत मिळणारे मानधन आता त्या महिना थेट पोस्टाद्वारे घरपोच दिले जाणार असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी या ठिकाणी विधान परिषदेत या ठिकाणी सांगितलेले आहेत। राज्यातील दिव्यांग वृद्ध व निराधार यांना विविध योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याबाबतचा सुद्धा प्रश्न यावेळी या ठिकाणी उपस्थित केलेला होता। त्यावेळी मंत्री सामंत बोलत होते। या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सदस्य, त्याचबरोबर सर्वश्रेष्ठी पाटील शशिकांत शिंदे या ठिकाणी यामध्ये सहभाग घेतलेला होता। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्यात दरमहा या ठिकाणी 1000 रुपयावरून 1500 रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे। तसेच डिसेंबर अखेरचे मानधन सर्वांना देण्यात आले आहेत। सध्या 1500 रुपये इतके मानधन वाढवून ते 3000 रुपये करण्याचा सुद्धा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी जायत हसन मुश्रीफ यांनी सांगितलेली। तर अशा प्रकारे बघितलं तर जरी 1500 रुपये मानधन असला तरी मात्र आता ते 3000 रुपयेपर्यंत वाढविण्यासाठी मंत्रिमंडळासमोर या ठिकाणी प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे। म्हणजे येणाऱ्या काळामध्ये 3000 रुपये हा मानधन येणाऱ्या काळामध्ये सर्व लाभार्थ्यांना मिळू शकतो। आता 1500 रुपये लाभ मिळत आहे। जर तुम्ही अद्यापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेला नसाल तर लवकरात लवकर लाभ घ्या, तुम्हाला 1500 रुपये प्रतिमहा या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबे। जय हिंद, जय महाराष्ट्र।